साठी आलो जोड केल्याशिवाय खोड मोडत नाही तरी म्हटलं तुझी खोड मोडणार तरी म्हटलं काय ढेकुणाचा संगे हिरा ही भंगला अगदी बरोबर आहे कुसंगे नाडला साधू जैसा तुम्ही ढेकून आणि आम्ही तुमच्या सानिध्यात राहून बिघडलो हा दोष तुमचा की आमचा तुम्हीच समजा नाही 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 नको नाही नको आहे ते सांगा हातात नाही म्हणून सांगू नका हातात हातात रत्न वेगवेगळी हो पाचू घातलं तर वेगळा गुणधर्म दाखवतो हो पोवळं घातलं तर वेगळा गुणधर्म दाखवतो आता मी जर ढेकू तर तुम्ही सगळी रत्न होता घरातली हो मग तुझा भाऊ उदय भानू बिघडला नाही चंद्र भानू बिघडला नाही एवढा तवे तर तुझी पितृदेवता कधी बिघडली नाही तूच कशी काय बिघडली कशी आणि बिघडली नाही की काय हे उक्ती मी तुझ्या समोर आलेल्या व्यक्तीसाठी आता कळणार आहे तुला बिघडली की नाही ते आता कळणार तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला काय संबंध यार संभ्रम आम्हाला पाहिल्यानंतर आपल्या मनात निर्माण झाला आपल्या समोर उभी असणारी व्यक्ती कोण आहे संग्राम तुझ्या समोर उभा आहे पूर्ण परिचय एकच या धर्मपूरचा हा वारसा तुझ्या समोर उभा आहे होय अधिकारी आता विसर आणि वारस वारस का म्हणालो या धर्मपूरच्या राजाला तू सहकार्य केलं नव्हे नव्हे तू तुझ्या निष्ठेनं तू तुझ्या बुद्धिमत्तेनं तू तुझ्या अधिकारानं आणि शौर्यानं या राष्ट्र रक्षणासाठी झटलास तू तुझं कार्य योग्य केलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतोय पण एका महान सैतानाला सहकार्य केलं म्हणून मी तुझ्या विरोधात उभा राहतोय तो एकाच गोष्टीसाठी धर्मपूरचा सम्राट याला दुसरा बंधू होता की नाही होता मग त्या बंधूचं काय झालं याची कल्पना तुला असेल की नसेल पूर्ण आहे मग ज्या बंधूच्या बाबतीत त्यानं जे घडविलं त्याच बंधूचा पुत्र हा तुझ्या समोर संग्राम उभा आहे कशावरून ज्यानं स्वतःच्या भावाला आणि त्या भावाच्या पत्नीला भिंतीत चिरडून मारलं हे सत्य तिथपर्यंत सर्व हकीकत मला माहित आहे आणि त्याच्यानंतर जे त्या राजकर्त्यानं केलं ते तुझ्यासारख्या सत्पुरुषाला समजू दिलं नाही सत्पुरुष अशासाठी म्हटलं मला तेच म्हणतोय त्या उभयताना मुलगा होता हे मला माहित होत पण तो कुठं गेला काय झालं ते मला नाही माहित आणि म्हणूनच आणि आता तू म्हणालास की ते समजू मला राजाने दिलं नाही ते ज्ञान किंवा ते ज्ञान तुझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही म्हणजे तुला त्याच्यापासून अनभिन्न ठेवलं तेच ज्ञात करून देतोय त्या पोराचा शेवट करण्यासाठी एका भिल्ल जमातीकडे दिला गेला आणि तोच भिल्ल तुमच्या राष्ट्रासाठी कार्यरत होता त्या भिल्लाला माझ्याबद्दल माया निर्माण झाली आणि त्यानंच मला सांगितलंय या राष्ट्राचा तू खरा वारस आहे आणि म्हणूनच त्या तत्वावर मी पर्यंत आलोय काय चुकतंय क्षणभर मान्य केलं की मग राजकर्त्याने मला अनभिज्ञ ठेवलं आणि त्यात तुला एका भिल्लाकडे सुपूर्द केलं पुरावा काय पुरावा काय थांब कारण ही गुपित गोष्ट या मानसिंगला माहित नाही माहित कुणाला की भिल्लाकडे त्यांच्या मुलाला सुपूर्द केले ही गोष्ट माहित कुणाला फक्त राजकर्त्यांना राजकर्ते सध्या जिवंत नाही मग राजकर्त्यांना मारिला कुणी मी मी मारिल आणि तोच पुरावा तो जिवंत पुरावा फक्त आणि फक्त राजकर्त्यांचा राजकर्त्यांचा साक्षीचा होता मग मला सांगा राजकर्त्यांचा साक्षीचा तुझ्या बाबतीतला पुरावा का मिटवला एका गोष्टीसाठी मिटवला ज्या राजकर्त्यांना तुला त्यांचा पोर न दाखविता त्याचा शेवट करण्यासाठी दिला मग त्याच राजकर्त्याचा शेवट मी करून तुझ्या पर्यंत आलो आणि ते तुला मी सांगितलं ज्या अर्थी राजकर्त्यानं तुला ते कळू दिलं नाही तुला कळण्यावर हे पोरांचं लुटुपुटूच खेळणं नव्हे राजकारण म्हणतात हो
आणि राजकारण आहे उंदीर घुसींच्या बिळासारखं आहे, सुरू आहे, कुठून सुरू होणार आणि कुठं संपणार कळणार नाही, संपणार। जर राजकर्त्या जिवंत असते आणि त्याने हे सांगितलं असतं तर मी मान्य केलं असतं। राजकर्ते वयोवृद्ध होते, तुझ्यात शक्ती सामर्थ्य होतं, तू त्यांना बंधन करू शकला असता आणि बंधन करून या मानसिंग देवी समोर आला असता, त्यावेळी त्याच राजांकडून तू वधून देऊ शकला असतास की एका भिल्लाकडं सुपूर्द केलेल्या पोराचं पुढं काय झालं, किंवा तुम्ही भिल्लाकडं तुमच्या बंधूचा आणि वहिनीचा मुलगा सुपूर्द केला होता की नाही हे त्यांच्याकडून वधून घेऊ शकला असतात, पण ज्यावरती त्यांना मारून तुम्ही पुरावा नष्ट केला तर मी आधी तू खऱ्या अर्थानं या राज्याचा वारस आहे कसं काय समजू? राजकर्त्याला सांगूनच मी माझा निर्णय घेऊन राजकर्त्याचा शेवट केला। दुसरी गोष्ट, न्याय नीती धर्म दया क्षमा शांती या सहा तत्वावर राजकर्त्यानं स्वतःचा राजकारभार चालवावा, पण प्रत्येक गोष्टीत तो राजकर्ता तुझा सल्ला घेतो, घेतो की नाही, घ्यायचा की नाही, सल्ला मसलत मंत्रिमंडळ प्रत्येक गोष्ट तो तुझ्या कानावर घातल्याशिवाय कुठची गोष्ट करत नव्हता। मग त्या स्वतःच्या भावाच्या पोराचा शेवट झाला की त्या पोराचं काय केलं हे त्यानं तुला सांगितलं नाही आणि या राष्ट्राचा तू सरसेनापती, मग तुझा अधिकार होता या राष्ट्राचा जो दुसरा वारस होता त्या वारसाचा पोर कुठं आहे हा प्रश्न तू तुझ्या राजाला विचारला? तुला काय वाटलं? मी विचारलं नाही। मग तुझ्या राजांना तुला काय सांगितलं? विचारलं तेव्हा राजकर्त्याने मला सांगितलं नाही आणि मी तुला तेच म्हणतोय, जर तुझा राजकर्ता तुला सांगू शकला त्या राजकर्त्याकडून मी वर्तून घेतलं तेव्हा त्याचा शेवट मी काय म्हणालो? जर राजकर्त्यांनी ही गोष्ट घडविली तर याला फक्त पुरावा एकच होते, राजे होते, म्हणजे ज्यावरती राजकर्त्याला मारिलं त्यावरती पुरावा मिटला। मग कशावरून एका भिल्लाच्या बाबतीत एका भिल्लाच्या घराण्यात एखाद्या लहान पोराचं संगोपन झालं, तो मोठा झाला आणि तो मोठा झाल्यानंतर त्याच्या जीवनातली हकीकत तू डोळ्यानं पाहत होता आणि त्याचा बाप भिल्ल स्वतःच्या पोराला सांगत असताना एका कुठल्या तरी माथे फिरून ऐकलं असावं आणि आपण स्वतःचा वारसाहक्क सिद्ध करण्यासाठी त्या दोघही भिल्लांना मारिलं असेल आणि तोच माथे फिरू एक स्वतः भिल्ल म्हणून सांगून लोचन किंवा लालची नव्हे, तू सांग या राज सिंहासनाच्या अभिलाषेनं मी आलो नाही, एकाच गोष्टीसाठी आलोय, माझ्या आई बापाचा ज्यानं शेवट केलाय मला तुमच्या राजसिंहासनाची गरज नाही, तुमच्या अधिकाराची गरज नाही, मला माझा फक्त सूड घ्यायचंय। राजकर्त्याचा शेवट मी केलाय, त्या राजकर्त्याच्या पोराचा शेवट मी केलाय, अर्थात त्या राजकारणाचा सर्वनाश करी आणि मध्यंतरी कोण येईल त्याचाही शेवट। हे स्वप्न उराशी बाळक, पण माझा स्वभाव आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल। मी पूर्णपणे तेव्हा जो पुरावा नष्ट झाला जो पुरावा साक्षीदार होता अर्थात तुझं अस्तित्व या धर्मपूरच्या सिंहासनाचे मी मान्य करतो। राजापेक्षा सरसेनापती महत्वाचा असतो, राष्ट्राची प्रत्येक गोष्ट त्याला माहीत हवी, त्याला राजाच्या भावाचा पुराचं काय झालं हे राजानं योग्य प्रकारे सांगितलं नाही, त्याची ज्या दिशा करण्याची ज्याची योग्यता नाही अशा तर जेवण करून मी माझं अस्तित्व निर्माण करी। ओळखण्यासाठी तू जर विसरत असेल अशा सेनापतीचा शेवट करून त्याच्या रक्ताला